नमस्कार, मी दीप्ती हर्षद वर्तक माझ्या बेकिंग चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण बेकिंगसाठी मायक्रोवेव्ह कसा यूज करायचा ते बघूया। बेकिंग हे नेहमी कन्व्हेक्शन मोडमध्येच होतं, त्याच्यामुळे तुमच्या मायक्रोवेव्हमध्ये कन्व्हेक्शन मोड असणं खूप महत्त्वाचं आहे। जर का तुमचा मायक्रोवेव्ह साधा आहे आणि त्याच्यामध्ये कन्व्हेक्शन मोड नाही आहे, तर त्याच्यात तुम्ही केक बेक करू शकत नाही। माझ्या मायक्रोवेव्हमध्ये हे तीन फंक्शन्स आहेत, त्याच्यातला कन्व्हेक्शन मोड मी यूज करणार आहे बेकिंगसाठी। बेकिंग सुरू करायच्या आधी आपल्याला मायक्रोवेव्ह प्रीहीट करायला लागतो। प्रीहीटिंग ही खूप महत्त्वाची स्टेप आहे, त्याचा मी एक वेगळा डिटेल व्हिडिओ बनवला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। बऱ्याचशा मायक्रोवेव्हमध्ये फास्ट प्रीहीटिंगचं बटन असतं। फास्ट प्रीहीटिंग बटन सिलेक्ट केलं की मायक्रोवेव्ह आपल्याला टेम्परेचर रेंज दाखवतो। माझ्या मायक्रोवेव्हमध्ये ही रेंज 200 ते 40 डिग्री सेल्सिअस इतकी आहे। तुमच्या मायक्रोवेव्हच्या ब्रँड कपॅसिटी आणि मॉडेलनुसार ही रेंज वेगळी असू शकते। आता प्रीहीटिंगचं टेम्परेचर आपण सेट करूया 180 डिग्री सेल्सिअस आणि हे स्टार्ट बटन दाबलं की मायक्रोवेव्ह आपल्या 10 मिनिटाचा टाईम घेऊन प्रीहीटिंगला सुरुवात करतो। तुमच्याकडे फास्ट प्रीहीटिंग बटन नसेल तर काय करायचं, कन्व्हेक्शन मोड सिलेक्ट करायचा, परत मायक्रोवेव्ह तुम्हाला टेम्परेचरची रेंज दाखवतो, प्रीहीटिंगचं टेम्परेचर सिलेक्ट करायचं, 10 मिनिटाचा टाइम सिलेक्ट करायचा। लक्षात असू द्या, प्रीहीटिंग हे फक्त 10 ते 15 मिनिटासाठीच करावं। 10 मिनिटाचा टाइम सिलेक्ट करायचा आणि स्टार्ट म्हणायचं, आपला मायक्रोवेव्ह प्रीहीटिंगसाठी सुरुवात करतो। आता समजा आपला मायक्रोवेव्ह प्रीहीट झाला आहे आणि आपलं केकचं बॅटरही रेडी आहे, तर ते अशा पद्धतीनं आपण या काचेवरती ठेवू शकतो, किंवा मायक्रोवेव्हमध्ये अशा काही ॲक्सेसरीज मिळतात, हे मेटलचे स्टँड आतमध्ये ठेवून तुम्ही त्याच्यावरती केकचं भांडं ठेवू शकता आणि केक बेकिंगला सुरुवात करू शकता। केक बेक करण्यासाठी परत एकदा कन्व्हेक्शन मोड सिलेक्ट करायचा, जे तुमच्या रेसिपीमध्ये टेम्परेचर मेन्शन केलेलं आहे। फॉर एक्झाम्पल, समजा असं लिहिलं असेल की केक 160 डिग्री सेल्सिअसला 40 मिनिटासाठी बेक करायचा, तर आपण इथे टेम्परेचर सिलेक्ट करूया 160 डिग्री, टाईम सेट करूया 40 मिनिटं आणि स्टार्ट म्हणायचं की तुमचा केक पुढच्या 40 मिनिटासाठी मायक्रोवेव्हमध्ये शिजायला सुरुवात होते। मायक्रोवेव्हमध्ये तुम्ही ॲल्युमिनियम, सिलिकॉन किंवा उत्तम प्रतीची काचेची भांडी वापरू शकता। आतल्या खूप गरम तापमानामुळे काचेच्या भांडीला तड्या जाण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे शक्यतो तुम्ही सिलिकॉन किंवा ॲल्युमिनियमचीच भांडी वापरावी। या व्हिडिओमध्ये मी बेसिक टिप्स देण्याचा प्रयत्न केलेला आहे। प्रत्येक मायक्रोवेव्ह आपल्या ब्रँड, मॉडेल आणि कपॅसिटीनुसार वेगळे रिझल्ट्स देऊ शकतो। तुम्ही जितकं जास्त बेकिंग कराल, तितकं तुम्ही तुमच्या मायक्रोवेव्हला जास्त चांगलं समजू शकाल। तुमच्या मायक्रोवेव्हमध्ये कन्व्हेक्शन मोड असेल तर वेगळा अवन बेकिंगसाठी घेण्याची बिलकुल गरज नाही आहे। मायक्रोवेव्ह आणि कन्व्हेक्शन हे कॉम्बिनेशन आपला बेकिंगचा जर्नी अतिशय सुखमय करतो, हे आपण येणाऱ्या पुढच्या रेसिपी व्हिडिओजमध्ये नक्की पाहूया। मला आशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।